चैनल वर ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलर आज सो गाइस आज आहे अलिबाग मध्ये आणि अलिबाग मधला पूर्ण खवळलेला समुद्र मी तुम्हाला दाखवणार आहे एक की पावसाळ्यामध्ये सध्या तो अलिबागचे जे बीचेस आहेत ते बंद असतात आणि तिथे टुरिस्टना समुद्रामध्ये उतरायला परमिशन नसते त्याचं कारण हे असं आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल पूर्ण खवळलेला समुद्र आहे आणि आजची जी डेट आहे 17 जून 2022 तर आज 2:30 वाजेपर्यंत या बीचला थळ बीचला आहे सध्या थळ बीचला खूप हेवी लाटांची म्हणजे हायटेड लाटा येतील अशी हे दिलेली होती सूचना दिलेली होती सो ते बघायसाठी आम्ही इथे आलेलो तर आता दिसतंय की 2:30 टाइम दिलेला आता अप्रॉक्स 1:30-2 वाजलेले आहेत तर सध्याच्या कंडिशनलाच खूप खवळलेला आहे समुद्र ॲक्च्युली इथून जवळपास नाही बोललं तरी 2 ते 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर पाणी हे मागं असते जिथे आपण इझिली चालू शकतो पण आत्ताची कंडिशन अशी आहे की हे पाणी पूर्ण किनाऱ्याला टच झालेलं पूर्ण किनाऱ्याला येऊन लागलेलं आहे दिसत असेल तुम्हाला सो तुम्ही जर का पावसाळ्यात अलिबागला याचा प्लॅन करत असाल तर शक्यतो अशा लाटांपासून किंवा अशा टायमाला बीचपासून लांब राहा आणि डेअरिंग करू नका अशा पाण्यामध्ये उतरायची कारण याला खेचायची जी ताकद आहे या पाण्याची आतमध्ये समुद्रामध्ये खेचायची जी ताकद आहे या पाण्याची ती खूप तीव्र असते खूप जास्त असते तर अलिबागमध्ये जेव्हा एन्जॉय करायला येतं तेव्हा अशा गोष्टींपासून कारण सॅटर्डे संडे आपण पावसाळ्यातसुद्धा गेस्ट येतात इकडे टुरिस्ट येतात अलिबागला पण मग अशा गोष्टींपासून जरा सावध राहा हा दिसत असेल तुम्हाला पूर्ण समुद्राची पूर्ण खवळलेला पाणी आणि जवळपास पूर्ण बीचच्या आपल्यावर ही पूर्ण कचरा त्याच्यासोबत आलेली आहे आणि जे की एकंदरीत कठाडा केलेला असतो सेफ्टी कठाडा तिथपर्यंत जे तुमचं पाणी आलेलं आहे तर त्यामुळे ह्या गोष्टींपासून सावध राहा अलिबागमध्ये जेव्हा पावसाळ्यात शक्यतो पावसाळ्यात अशा गोष्टी होतात तर एन्जॉय करायसाठी येतो आपण पण आपल्याला याची आयडिया नसते आता बऱ्याचशा बीचेसला याची आयडिया नसते पण ते तिथे वाटतं की आपल्याला नॉर्मल पाणी आहे आपण इझिली एन्जॉय करू शकतो बट त्या पाण्याला जो ताकद असतो समुद्रामध्ये आतमध्ये जी खेचण्याची ताकद असते ती खूप जास्त असते आणि त्यात तो इझिली तुम्हाला खेचलं जातं पाण्यात ॲटोमॅटिकली सो या गोष्टींची जरा काळजी घ्या आणि एन्जॉय करा सो बी सेफ टेक केअर भेटूया पहिल्या ब्लॉकमध्ये हा ब्लॉक पूर्ण मी व्ह्यू दाखवणार आहे इथला की कशा प्रकारची ही कंडिशन आहे इथली हे आपण बघणार आहोत आता हा लोकल बीच आहे थळ बीच म्हणून एन्जॉय करा टुरिस्ट प्लेसला पण थोडी काळजीसुद्धा घ्या अशा गोष्टींची आणि याची माहिती करून मगच समुद्र ठिकाणी फिरायला जा सो चॅनल ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सो गाईज